इचलकरंजीतील 3 बत्ती चौकात पिसाळलेल्या कुत्र्यानं धुमाकूळ घातला. 13 जणांचा चावा घेत त्यानं जखमी केले. नागरिकांनी कुत्र्याचा शोध काढून त्याला ठार केलं आहे. इचलकरंजी येथील 3 बत्ती 4 रस्ता परिसरातील बंडगरमाळ भागात बुधवारी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. कुत्र्याने समोर दिसेल त्याचा चावा घेण्यास सुरुवात केल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. कुत्र्याच्या या हल्ल्यात उपरोक्त 5 जणांसह आणखीन 8 जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी नितीन ठिकळे यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर भागातील काही नागरिकांनी त्याचा शोध घेऊन ठार केले आहे. सकाळी फिरत चाललेलो आम्ही, मी माझे मित्र सर्व मंडळी चाललेलो. त्या जाता जाताना एक कुत्र पिसाळलेलं होतं, येऊन आमच्या पायाला बरोबर वचका घेतला. ते 3 बती बनला माझ्या एरियामध्ये आम्हाला तो चावा घेतला. किती जणांना चावला होता? तो जवळपास 10 ते 15 जणांना चावला होता. उपचार कुठं चालू? उपचार आयजीम हॉस्पिटलमध्ये चालू आहे. इंजेक्शनवर मिळाले? हो, इंजेक्शन मिळाले आम्हाला. कुत्र्यांचा उपचार काय आहे शहरामध्ये? एवढा मला थोडा उपलब्ध नाही आपल्या इथं. पण कुत्री भरपूर आहेत का? कुत्री भरपूर आहेत, भरपूर कुत्री आहेत इथे. सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.